राज्य कृषी विभागाच्या अधिकारी जीव तोडून शेतकऱ्यांना भात पिकाऐवजी तेलबिया, डाळबिया, ऊस अशी पिकं घेण्याचा आग्रह करत असतानाही शेतकरी मात्र आम्ही तांदूळच पिकवणार असा आग्रह धरून बसलेत. MSP दरानं खरेदीची हमी देऊन देखील यंदा केंद्र सरकारनं पर बॉइल तांदळाच्या अतिरिक्त खरेदीला नकार दिला, ज्याचा मोठा फटका तेलंगणाला बसला. म्हणूनच तेलंगणा सरकार शेतकऱ्यांना आता भात पिकाऐवजी अन्य पर्यायी पिकांचा पर्याय अंगीकारण्याचा आग्रह करत आहे. नमस्कार, मी अमोल, ॲग्रोवन डिजिटलमध्ये आपलं स्वागत. तेलंगणातील खम्मम जिल्ह्यातील कृषी विभाग शेतकऱ्यांनी भात पिकाऐवजी अन्य पिकांचा पर्याय अंगीकारावा हे पटवून सांगण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करून या प्रयत्नांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नसल्याचं वास्तव तेलंगणातील खम्मम जिल्ह्यात दिसून आलंय. जिल्हा कृषी प्रशासनाकडून शेतकऱ्यांनी भात पिकाऐवजी पर्यायी पिकांना प्राधान्य द्यावं यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात आली आहे. स्थानिक शेतकऱ्यांना भात पिकापेक्षा तेलबिया, डाळबिया लागवडीचा विचार करावा असं आवाहन कृषी विभागाकडून फोन प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन करण्यात येत आहे. यासाठी समाज माध्यमांचाही वापर करण्यात येतोय. नेमकी आता इथली वस्तुस्थिती काय आहे हे आपण पाहूयात. नागार्जुन सागर धरणामधून मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या पाण्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र भात पिकाची लागवड करण्यात येते. कालव्यातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे जिल्ह्यातील 16 तालुक्यात भात पिकाशिवाय अन्य पिकांचा विचारच केला जात नाही. खम्मम जिल्ह्यात साधारणतः 2.26 लाख एकर क्षेत्रात भात पिकाची लागवड करण्यात येते. कृषी विभागाच्या अहवालानंतर त्यातील आता 12.57% शेतकऱ्यांनी भात पिकाऐवजी अन्य पिकांचा लागवड करण्याची तयारी दर्शवली आहे. कृषी विभागाची ही सूचना मदिरा, चिंताकणी आणि बोनकल या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या पसनीच पडायला तयार नाही आहे. इथे राबवली गेलेली मोहीम भात पिकांना पर्यायी पिकांच्या लागवडीसाठी करण्यात आलेल्या जनजागृती मोहिमेसाठी जिल्हा कृषी विभागाकडून प्रथम कल्लूर, कुसमंची, वायरा, तळादा, नेलकोंडपल्ली, मुडीगोंडा, चिंताकणी, बोनकल, मदिरा या 9 तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. स्थानिक शेतकऱ्यांना सूर्यफूल, भुईमूग, पामतेल, हरभरा, जवार, तीळ, ऊस इत्यादी पिकांच्या लागवडीचा पर्याय देण्यात आला आहे. कृषी विभागाच्या आग्रहानंतर शेतकऱ्यांनी पर्यायी पिकांच्या लागवडीची तयारीही दर्शवताना दर्जेदार बियाणं, बाजारपेठ इत्यादी बाबत सरकारी मदतीची हमी मागितली आहे. 2.26 लाख एकरपैकी 28,426 एकर क्षेत्रात आता कृषी विभागानं सुचवलेल्या पर्यायी पिकांची लागवड करण्यात येणार आहे. नेलकोंडपल्ली तालुक्यातील शेतकऱ्यांना भात पिकाऐवजी अन्य पिकांचा विचार करण्याची कल्पना त्यातल्या त्यात बऱ्यापैकी पटली आहे. त्यामुळे 5,140 एकर क्षेत्रात अन्य पिकांची लागवड करण्याची हमी शेतकऱ्यांनी दिली आहे. पहिल्या 9 तालुक्यात राबवलेली जनजागृती मोहीम आता इतर सर्व तालुक्यातही राबवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी विजय निर्मला यांनी दिली आहे. पाण्याची उपलब्धता आणि मातीची गुणवत्ता तपासून शेतकऱ्यांना भात पिकाऐवजी अन्य कोणत्या पिकांची लागवड लाभदायक ठरू शकते याची माहिती दिली जात आहे. त्यामुळे यावेळी 6,645 एकर क्षेत्रात ऊसाची लागवड करण्यात येणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. भात पिकाऐवजी शेतकऱ्यांना कृषी विभागानं सुचवलेल्या पर्यायांचा अंगीकार करतील, मात्र त्यासाठी सरकारनं दर्जेदार बियाण्यांची सोय करायला हवी, या पिकांना बाजारपेठ योग्य दर मिळेल याची हमी सरकारनं द्यायला हवी अशी प्रतिक्रिया मंजुमल अप्पाराव या शेतकऱ्यांनी दिली आहे. यासोबतच या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. अधिक अपडेट्ससाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा.